पाठीमागे आपण परिचय पत्र लेखन हा आपण घटक तीन मधला दुसरा विभाग आपण या ठिकाणी घेतला होता। आज आपण घटक चार मधला जो दुसरा जो टॉपिक आहे तो म्हणजे कल्पना विस्तार हा आज आपण या ठिकाणी बघणार आहोत। पहिल्या असणाऱ्या घटकामध्ये आपणास कोणा शंका नाहीत असे या ठिकाणी पुढे समजून मी या घटकाला या ठिकाणी चालू करतोय। आपण या घटकाचं जर नाव पाहिलं तर कल्पना विस्तार याचा आपण सविस्तर एकदा आपण जर विचार केला किंवा याचा आपण अर्थ जर पाहिला तर निश्चित आपल्या लक्षात येईल की कल्पना याचा अर्थ विचार करणं आणि तो विचार इतका विचार करणं की त्या एका वाक्याचा बोध आपण विस्तारात्मकरित्या आपण करीत असतो। म्हणजे एखादं उदाहरणातलं आपण जर या ठिकाणी घेतलं तर आई हे मी उदाहरण जर घेतलं तर आई या असणाऱ्या एकाच शब्दामध्ये आपण जर कल्पनेने जर विचार केला तर एक कादंबरी निर्माण होऊ शकेल इतकी आईबद्दलची कल्पना आपण करू शकतो, त्याचा विस्तार करू शकतो। आई म्हटलं की ममता, प्रेम, जिव्हाळा असे अनेक विचार या ठिकाणी व्यक्त होतात। आई हे एकमेव घटक असा आहे की तिला म्हणजे आपल्या बालकाबद्दल, आपल्या एकूण कुटुंबाबद्दल इतकं प्रेम असतं, की स्वतःच्या असणाऱ्या तब्येतीपेक्षा ती स्वतःच्या कुटुंबाला ती मोठा मान सन्मान देते। अशी अनेक घटक आईबद्दल आपण बोलता येतील। दुसरा एक आपण एक जर विचार केला तर वडील आणि आई, हे दोन शब्दांचं माध्यम आहे आणि वडील हे तीन शब्दांचं माध्यम असून येतं। आई बोलते आणि वडील बोलत नाहीत। वास्तविक पाहता घरामध्ये प्रथम जे स्थान असतं ते आईला दिलं जातं आणि दुसरं स्थान जे दिलं जातं ते वडिलांना दिलं जातं। आणि जरी इथं वडिलांना जरी दुसरं स्थान दिलं असलं तरीसुद्धा त्या कुटुंबामध्ये वडिलांचा शियाचा वाटा असतो। म्हणजे घराला घरपण देणारी ही जरी आई असली तर घराला घराचा असणारा एकंदरीत विस्तार करण्याचं काम जे आहे स्वतःच्या ताकदीनं हे वडील करत असतात। आणि म्हणून वडिलांच्याबद्दल, आईबद्दल किती विस्तारानं बोलावं तितकं मित्र या ठिकाणी कमी दिसून येतं। आणि म्हणून इथं कल्पना विस्तार याचा अर्थ एखाद्या शब्दाचा विस्तार इतक्या पद्धतीनं करणं, म्हणजे एकच आई हा शब्द मग सांगितल्याप्रमाणे एकच जर उदाहरण जर प्रत्येक विद्यार्थ्यांना विचारलं आई तुम्ही बोला तर प्रत्येक विद्यार्थी आईबद्दल वेगवेगळ्या अर्थाने बोलू शकतो, विस्ताराने बोलू शकतो। आणि इथंच कल्पना विस्ताराचा जन्म होतो मित्र वर्षात। म्हणजे आंबा म्हटलं की फक्त आंबटच भाग येत नाहीये तर आंब्याबद्दलची रचना असेल, आंब्याबद्दलचा जो विचार आहे लक्षात घ्या, म्हणजे तो आंबा किती लहान आहे, किती मोठा आहे, तो आंबट आहे का गोड आहे, कोणत्या जातीचा आंबा आहे, ह्या सगळं आपण या ठिकाणी एका आंब्याबद्दल विस्तारानं बोलू शकतो। आणि म्हणून इथं एक व्याख्या सांगितलं आहे, म्हणित किंवा सुभाषित वजा वाक्यामध्ये सामावलेला विचार स्पष्ट करून सांगणे म्हणजे कल्पना विस्तार होय। आज जरा समजून घ्या की म्हणितमध्ये, सुभाषित वजामध्ये जो वाक्यामध्ये सामावला जो विचार आहे तो विस्ताराने स्पष्ट करून सांगणं किंवा त्यामधील कल्पना उलगडून सांगणं म्हणजे कल्पना विस्तार। आणि हा कल्पना विस्तार मित्र हो या ठिकाणी आपल्या एकंदरीत व्यक्तिमत्वाच्या दृष्टीनं, एकंदरीत आपल्या विषयाच्या दृष्टीनं, आपल्या एकंदरीत असणाऱ्या विषयाच्या अनुषंगानं जर विचार केला तर कल्पना विस्तार हा घटक माझ्या मते कथा, कादंबरी, काव्य
ही जी वेगवेगळ्या प्रकारची जी वाङ्मयाची निर्माण झालं ते माझ्या मते कल्पना विस्तारातून झालं दिसून येतं असं मनास वाटतं या ठिकाणी. म्हणजे एखादा कवी किंवा एखादा लेखक किंवा एखादा कथाकार ज्यावेळी एखाद्या विषयावर बोलू शकतो, एखाद्या विषयावर तो लिहू शकतो, त्याचा अर्थ तो अगोदर कल्पनात निर्माण करतो, त्या विषयाला परत एक प्रकारची चौकट तो तयार करतो आणि ती चौकट या ठिकाणी तयार करून तो आपल्या पद्धतीनं या ठिकाणी विस्तारानं त्या विषयाला न्याय देण्याचं काम करतो आणि हिथंच कल्पने विस्ताराचा जन्म होतो. लक्षात घ्या, उदाहरणार्थ या ठिकाणी एकच प्याला हे जर तुम्ही नाटक पाहिलं, वाढताना वाटतं की एकच प्याला हे नाटक, तर तुम्ही ह्या नाटकाचा जर आशय जर पाहिला तर व्यसनाधीन झालेल्या माणसांचं आयुष्य कसं बर्बाद होतं हे मित्र या ठिकाणी या एकच प्याला या नाटकातून जर तुम्ही जर नाटक पूर्ण जर वाचलं किंवा पाहिलं नाटक तर आपला 100% या ठिकाणी ज्ञान होतं की खरोखर हे नाटक आपल्या जीवनाला एक वेगळा अर्थ देऊन जातं. आणि म्हणून कल्पना विस्तार हा एका नाटकाला जन्म देतं, कल्पना विस्तार हा एका कादंबरीला जन्म देऊ शकतो, कल्पना विस्तार एका काव्याला जन्म देऊ शकतो, आणि म्हणून कल्पना विस्तार हा एका अभ्यासा दृष्टीनं आपल्या दृष्टीनं हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे असं मला वाटतं. आणि म्हणून इथं कल्पना आपण इथं वाढतंय फक्त कल्पना करणं, कल्पना ही प्रत्येक मनुष्यात असते आणि ती मनुष्याधनिक वेगवेगळी असते. एखादा शेतकरी जर तुम्ही जर पाहिला तर शेतकरी शेतामध्ये काम करत असताना शेतामध्ये पीक कसं रुजवावं, त्याला कोणतं खत घातलं पाहिजे, त्यामध्ये कशी माती पाहिजे, त्याला किती दिवसाला पाणी दिलं पाहिजे, ही कल्पना फक्त शेतकरी करू शकतो. लक्षात घ्या, म्हणजे इथं विषय वेगवेगळे असले, वेगवेगळी जरी माणसं असली तरी प्रत्येकाच्या कल्पना या वेगवेगळ्या दिसून येतात. आणि म्हणून कल्पना विस्तार हा आजच्या घडीला नव्हे तर इथून पुढच्याही असणाऱ्या कवी लेखकाला किंवा सामान्य व्यक्तीला हा पुढे नेणारा, तिची प्रगती करणारा, त्याला दिशा देणारा असा हा घटक दिसून येतो. आणि म्हणून हा कल्पना विस्तार हा वेगवेगळ्या अर्थानं या ठिकाणी सांगता येईल. आता या ठिकाणी आपण म्हणी घेतलेलं आहे या ठिकाणी, त्यामध्ये म्हण एक मी या ठिकाणी घेतलं की अडगुलं मडगुलं कडगुलं सोन्याचं कडगुलं. ही पहिली म्हण घेतो मी, कल्पना विस्तारातलं पहिलं उदाहरण घेतो मी या ठिकाणी. मला काय सुचतं की हे सुभाषित हे म्हण जे आहे हे एका आईनं आपल्या बाळाबद्दल केलेला विचार आहे. लक्षात, आईनं आपल्या बाळाबद्दल आपल्या मनातील जे अंतर्भाव जो आहे तो व्यक्त केला असून तो म्हणजे आईचं प्रेम हे जरी तुम्हाला इथं एका वाक्यात दिसतं असलं पण त्याची तुम्ही जर कल्पना जर केली तर ही कल्पना ही वेगळ्या अर्थाने वेगळा एक विस्तारात्मक दिसून येतो. तिथं काय म्हणलं आहे तर तिचं बाळा ती म्हणते माझं हे अडगुल आहे मडगुल आहे आणि ते सोन्याचं कडगुल आहे. सोनं आपल्या बाळाला तिनं सोन्याची उपमा दिलेली आहे. तिचं बाळ जरी इथं जरी अडगळ विरगळ असलं, खाली पडत असलं, चोसरं पोरत असलं तरी सुद्धा ती आपल्या बाळाला सोन्याची उपमा देते. इतक्या श्रेष्ठ दर्जा असणारा बाळाला ती देऊ शकते. आणि म्हणून अडगुलं बडगुलं सोन्याचं कडगुलं या असणाऱ्या कल्पनेतून जर विस्तार तुम्ही जर केला तर निश्चितच एक वेगळा आशय, एक वेगळा असणारा एक दिशा या वाक्यातून आपणास इथं या म्हणीतून दिसून येते. इथं मी सुभाषित एक या ठिकाणी तुम्हाला देतो, म्हणजे दोन्ही अर्थाने आपण पुढे जाऊ शकतो. इथं स्वावलंबी शिक्षण हेच आमचे प्रीत, स्वावलंबी शिक्षण हेच आमचे प्रीत हे वाक्य आपल्या सर्व विद्यार्थ्यांना रेत म्हणजे शिकतोय. आपण सर्व विद्यार्थ्यांना हे माहीत आहे की कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आपल्या संस्थेमध्ये आपली संस्था ही कशी आहे या संस्थेला उद्देशून त्यांनी आपण या ठिकाणी केलं आहे की स्वावलंबी शिक्षण हेच आमचे प्रीत, की प्रत्येक व्यक्तीनं स्वतः काम केलं पाहिजे आणि काम करून कष्ट करून शिक्षण घेतलं पाहिजे. आणि हीच असणारी हाच विचार आपल्या रयतमध्ये रुजवणारा हा एकमेव कोण असेल तर आपले कर्मवीर भाऊराव पाटील. जर इथं सुभाषित जर पाहिलं या सुभाषितातून कर्मवीरांचा विचार
किती सांगावा तेवढा थोडा येतो मित्र लक्षात घ्या. आणि म्हणून इथं हे जे सुभाषित आहे त्या सुभाषितातून देखील हा कल्पना विस्तार आपणास दिसून येतो. दुसरं एक बापूजी साळुंगे यांचा एक या ठिकाणी सुभाषित की ज्ञान विज्ञान. दुसरं आहे ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार. आणि सुसंस्कार म्हणजे शिक्षण. किंवा शिक्षणाचा प्रसार. इथं बापूजी साळुंगेनं या ठिकाणी या सुभाषितातून या छोट्याही असणाऱ्या सुभाषितातून शिक्षणाचा अर्थ त्यांनी समजलेला आहे. की ते म्हणतात की ज्ञान ज्ञान म्हणजे शिक्षण नव्हे. ज्ञान म्हणजे हे सामाजिक ज्ञान असेल, कौटुंबिक ज्ञान असेल, शैक्षणिक ज्ञान असेल, आर्थिक ज्ञान असेल. ह्या सगळ्या विचारानं प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक मनुष्य हा घडला पाहिजे. आणि तो कसा पाहिजे? विज्ञानवादी पाहिजे. आणि त्या सगळ्या या सर्व सुसंस्कारातून त्यानं शिक्षण घेतलं पाहिजे किंवा या सर्वातून त्यांना शिक्षण मिळतं. हा सविस्तर अर्थ मित्र या ठिकाणी कल्पना विस्तारातून निर्माण होताना दिसून येतो. आणखीन एक या ठिकाणी मन या ठिकाणी आहे. दुसरी म्हणे की वाटी बाय वाटी. वाटी बाय वाटी बेसनाची वाटी. मेल्यानं मारलं तंबाखूसाठी थोडी विनोदी ही या ठिकाणी मन दिसून येते. एका ग्रामीण भागातल्या स्त्रीनं आपल्या पतीबद्दल काढलेला जो विचार आहे आंतरिक प्रेम, पण तोंडावर रागवणं, तंबाखू हे व्यसन कसं वाईट आहे, तंबाखूबद्दल असणारी तिची असणारी जी घृणा आहे, आणि पतीनं जे मारलेलं आहे तंबाखूसाठी, साध्या तंबाखूसाठी तिला वाईट वाटत नाही, पण तिने जी म्हण तयार केली आहे या म्हणीतून आपल्याला कळतं की वाटी बाय वाटी बेसनाची वाटी मेल्यानं मारलं. मेल्या हा शब्द जो आहे मित्र या ठिकाणी आपल्या पतीसाठी वापरला आहे. पतीसाठी ग्रामीण भागातली आमची स्त्री आपल्या पतीचा मार खाते, अनेक प्रकारच्या शिव्या खाते, अनेक प्रकारच्या संकटांना ती तोंड देते, आर्थिक असणारी कौटुंबिक प्रश्नांना तोंड देते, आणि तरीसुद्धा ती आपल्या मुलाबाळांच्यावर मनापासून ती या ठिकाणी प्रेम करताना दिसून येते. ही ग्रामीण भागातली आई आपल्या असणाऱ्या छोट्या ग्रामीण असणाऱ्या शब्दातून ह्या अशिक्षित बाई, अशिक्षित असणारी ग्रामीण स्त्री आपल्या असणाऱ्या या म्हणीमधून किती मोठा आशय व्यक्त करते ह्या कल्पना विस्तारातून या ठिकाणी निश्चित स्पष्ट होतं लक्षात घ्या. तिसरी एक या ठिकाणी म्हण आहे कल्पना विस्तारामधून या ठिकाणी सांगता येईल. तिसरी म्हण की आयत्या वेळावर राहावा. आयत्या वेळावर नागोबा. मन या ठिकाणी आपला अगदी जर याचा जर आपण जर कल्पना केली तर आपण निश्चित समजून येतो की वडिलांच्या संपत्तीवर किंवा थोरा मोठ्यांच्या संपत्तीवर जे काही घटक लोळण्या करतात, ऐश करतात, त्याबद्दल विचार व्यक्त केलेला आहे. म्हणजे जे वाढ वडिलांची कमवून ठेवलं, त्या कमवून ठेवलेल्या संपत्तीवर ऐश करणं, मोजमजा करणं आणि शेवटी स्वतःची असणारी जिंदगी बर्बाद करणं, मित्र या ठिकाणी असं दिसून होतं की तो वैचारिकता कमी दिसून येते. मी जे आयत्या पिठावर या ठिकाणी जे ऐश करत असतात, आयत्या संपत्तीवर जे ऐश करत असतात, ह्या ही जे लोक असतात हे लोक शेवटपर्यंत जात नाहीत आणि ते त्यांचा हा मध्येच हा शेवट होत असतो. आणि म्हणून याचा विचार असेल की ते अज्ञानी आहेत. शिक्षित असून देखील त्यांचा वैचारिकता जो अज्ञानीपणावर दिसून येतो. आणि म्हणून इथं तिसरा घटक आपण या ठिकाणी पाहिला की आयत्या बिळावर नागोबा. म्हणजे फुकटच्या संपत्तीवर इथं ऐश करणं, म्हणजे आराम असं करणं आणि गप्पा गोष्टी करणं, कोणतंही काम न करणं, अशा अनेक अर्थानं आपला या ठिकाणी विस्तार सांगता येऊ शकेल. कल्पना विस्तारामध्ये अजून एक विचार सांगता येईल की वाक्यामध्ये दिलेल्या कल्पनेला अनुसरून, वाक्यामध्ये दिलेल्या कल्पनेला अनुसरून साधक पादक विचार
संपूर्णपणे मांडण्याची मुभा असते. मी तुम्हाला मगाही सांगितलं की आता एक आपण या ठिकाणी उदाहरण घेऊया की गुरु हा शब्द आपण घेतला. या ठिकाणी गुरु हा शब्द ज्यावेळी आपण घेतो दोन शब्दाचा हा दोन शब्द आहे. पण गुरु हा शब्द ज्यावेळी आपण तिथं कल्पनेच्या विस्तारणा करतो कल्पना करतो अरे गुरु म्हणजे शिकवणारा, गुरु म्हणजे विद्या देणारा, गुरु म्हणजे मार्ग दाखवणारा, गुरु म्हणजे आदर्शाचे प्रतीक, गुरु म्हणजे आई, अशी अनेक कल्पना आपण गुरुबद्दल करू शकतो. आणि म्हणून गुरु हा आपल्या ज्याप्रमाणे आई जशी लहानाची मोठी करते तसं ज्ञानानं भरगच्च करून सोडण्याचं काम किंवा सामाजिक कौटुंबिक शैक्षणिक यामध्ये एक भरीव कामगिरी करून देण्याचं काम जर कोण करून असेल तर हे गुरु करू देत असतात. अशा वेगवेगळ्या कल्पना या ठिकाणी सांगता येतील. आणि म्हणून इथं मला वाटतंय आपण शेवटी इकडे येतोय असं की वाक्याचा शब्दार्थ तुम्ही जर पाहिला तर कल्पना विस्तार हा ऐकताना आपल्याला या ठिकाणी अतिशय शॉर्ट वाटतो. पण या जर शॉर्ट असणाऱ्या या विचारामध्ये तुम्ही जर विस्तारांचं पाहिलं तर निश्चितच होईल की एक उदाहरण इथं आणखीन एक उदाहरण देतो की मरणात खरोखर जग जगते मरणात खरोखर जग जगते. मरणात खरोखर जग जगते. काय सार सांगता येईल, कल्पना विस्थापनेचा काय करता येईल मरणात खरोखर जग जिंकते? तर आपल्याला असं सांगता येईल की मनुष्य हा मरणाधीन आहे पण मरण्यापूर्वी या माणसानं काय केलं पाहिजे, त्याची जर समाजामध्ये वाहवावे जर व्हायचे असेल, त्याची जर लक्षात घ्या ठिकाणी त्याला अमरपद मिळवायचं असेल तर त्यानं सामाजिक काम केलं पाहिजे, त्यानं कुटुंबामध्ये आदर्श बनले पाहिजे, लुळे पांगळे बहिरे अनाथ गरीबाचा गरीब घटक असेल अशा घटकांचं सुख दुःख सुखामध्ये समाविष्ट झालं पाहिजे, दुःख पुसलं पाहिजे. मित्रवर्षांनी या ठिकाणी एक उदाहरण सांगता येईल की यशवंतरावजी चव्हाण, महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, तानाजी मालुसरे, बाजी प्रभू अशा अनेक लोकांनी तुम्ही जर नावं घेतली तर हे लोक आज खऱ्या अर्थानं ते आपल्यामध्ये आहेत. ते जरी नसले तरी त्याचा विचार जो आहे त्यांचा जे समाजाबद्दलची जी त्यांची जी दिशा होती ती अजूनही आपणास या ठिकाणी स्मरणात दिसून येते. आणि म्हणून इथं मृत्यूनंतरही माणूस ज्यावेळी अमर होतो तसा अमर होतो. मी तर उदाहरण सांगितलं की यशवंतराव चव्हाण, बाबा आमटे, लोकमान्य टिळक ही माणसं स्वतःच्या कुटुंबापेक्षा समाजाला त्यांना आपलं कुटुंब मानलं आणि त्याप्रमाणे समाजाची सेवा केली. आणि म्हणून ही माणसं आज जरी आपल्यात नसली तरीसुद्धा ती माणसं अमर आहेत हे या असणाऱ्या विचारातून स्पष्ट होतं. दुसरा एक विचार आहे, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पराधीन आहे पुत्र मानवाचा. काय म्हणले या ठिकाणी चार वाक्याचा जे हा विचार आहे आणि याची जो काही कल्पना केली पराधीन आहे पुत्र मानवाचा या शब्दाचा तुम्ही अर्थ पाहिला तर प्रत्येक मनुष्य हा दैवापुढं कसा आहे तो पराधीन आहे. आणि पराधीन असल्यामुळं प्रत्येक व्यक्तीनं जे जे आयुष्यामध्ये घडतं ते सारं मागील जन्मामध्ये केलेलं ते पुण्य असतं आणि हे पुण्य आपणास या ठिकाणी लाभतं आणि त्याचं फळ आपल्याला या ठिकाणी मिळत असतं. आणि म्हणून जीवन म्हणजे पूर्व संचिताचा खेळ आहे. लक्षात घ्या, सर्व वस्तू नाशवंत आहेत, जन्म मरणाचा फेरा आहे,
जीवनामध्ये सुख दुःख येतातच, सागरात सागरामध्ये लाटा येतात, सागरामध्ये लाटा विरून जातात. हा जो जन्म पराधीन जो हे आहे, पुत्र मानवाचा जो विचार मांडला आहे, या सर्वातून आपण आज या ठिकाणी व्यक्त होतो. आणि म्हणून मनुष्य हा दैवापुढे कसा आहे, हा पराधीन आहे, हा याच मी विचार व्यक्त होतो. आणि मी शेवटी येतो या ठिकाणी की जन पळभर म्हणतील हाय हाय, जन पळभर म्हणतील हाय हाय. अतिशय तिकट शब्दामध्ये हा विचार व्यक्त केलेला आहे. माझ्या मते इंदिरा गांधी ज्यावेळी आपल्या तिचा खून झाला आणि आपल्याला वाटलं अरे आता देशाचं कसं होईल, पण इंदिरा गांधी गेल्यानंतर एक दोन तीन दिवस चार दिवस अकरा बारा दिवस जनता सगळी सामान्य जनता ही सगळी अगदी घरामध्ये अगदी स्वतःच्या घरातील व्यक्ती गेली आहे अशा पद्धतीनं ती या ठिकाणी दुःखी होतील मित्र वर्षात. पण इंदिरा गांधी गेल्यानंतर दहा बारा दिवसानंतर सगळी देश हा चाललाच, कुणासाठी देशाचं एक देशाचं काम थांबत नाही. आणि म्हणून जरी तो मनुष्य जरी गेला असला तरीसुद्धा त्याच्या पाठीमागं हे देश चालतो, कुटुंब चालतं. जरी आपल्या घरातील आई गेली असली, करती आई गेली, वडील गेले असले, तरीसुद्धा आपल्याला असं दिसून येईल की ज्या चार दोन आठ दिवस आपल्या घरामध्ये दुःख व्यक्त केलं जातं आणि नंतर आपली सगळी माणसं ही जेवण करत असतात, टी व्ही बघत असतात आणि सगळं रुटीन या ठिकाणी चाललं असतं. दुःखावर काळासारखे औषध नाही, कालांतराने दुःख विसरलं जातं. लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, पंडित नेहरू अशा अनेक लोकांची या ठिकाणी नावं सांगता येतील. हे लोक या लोकांनी अफाट कामं केली आणि मृत्यूनंतर काही दिवस या लोकांचं दुःख वाटलं, नंतर देशाची असणारे देश हा प्रगतीपथाकडे काम चालत राहिलं. आणि म्हणून इथं अशा अनेक पद्धतीने विचार सांगता येईल. इथं मी या ठिकाणी थांबतो. आज आपण या ठिकाणी घटक्रमांक तीनमधला घटक चारमधला आपण दुसरा कल्पना विस्तार हा भाग या ठिकाणी आपण संपवला आहे. जय हिंद, जय कर्मवीर.